स्मार्टफोन खरेदीवर मिळवा 1,00,000 रुपयांचं सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी. 10,000 रुपयापर्यंतचा कॅशबॅक, 2 वर्षांची वॉरंटी, सोबतच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू. संपर्क सेलमॅक्स मोबाईल शॉपी 98 22 34 96 57. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. दीव आणि दमण येथील महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असा मद्यसाठा नाशिकच्या निफाड तालुक्यात हस्तगत केलाय. वाहनासहित हा मद्यसाठा जवळपास 80,00,000 रुपये किमतीचा आहे. मागील काही दिवसांमधील राज्य व उत्पादन शुल्क विभागाची सर्वात मोठी ही कारवाई असून नागरिकांकडून याचं कौतुक केलं जात आहे. पालघर कडून नंदुरबारच्या दिशेने जाणारा हा मद्याने भरलेला ट्रक पोलिसांनी मध्ये चढवलाय. निफाड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील भरवस फाटा येथे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. भरवस फाटा येथून ट्रक चालक हा मद्यसाठा घेऊन फरार होत होता. मात्र पोलिसांनी ट्रकचा थरारक पाठलाग करून ट्रक चालकाच्या मोजक्या वळल्या. याबाबत अधिकची माहिती पोलिसांनी दिली. आज रोजी नाशिक जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने दादरा, नगर हवेली, दमण, दीव या राज्यांसाठी उत्पादित दारू आणि बियर असा 89,00,000 रुपयांचा मुद्देमाल वाहनासहित जप्त केलेला आहे. यासाठी आमच्या नाशिक विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय तडवे सर, अधीक्षक गर्जेसाहेब आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर या कारवाईसाठी सर्व टीमचे आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि अशा कारवाया इथून पुढेही होत राहतील अशी आमच्या विभागातर्फे ग्वाही देतो. आम्ही पकडलेलं आहे आणि 80,00,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आपल्यासाठी नंदुरबार जिल्हा साईडला जाणार होता, आलाय पालघर साईडनी भरोस फाटा येथे हा माल हस्तगत केलेला आहे. पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून नागरिकांकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.